मिरज तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भूमिकेविषयी गैरसमज, ज्याला उमेदवारी दिली त्याच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते असणार। मिरज तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भूमिकेविषयी गैरसमज पसरवला जातोय। सांगलीत जर उमेदवारी दिली नाही तर मिरजेतील कार्यकर्ते काँग्रेसचे काम करणार नाहीत अशी दिशाभूल करणारी वक्तव्य काही जणांनी केली आहेत, मात्र या सर्व गोष्टींमध्ये काही तथ्य नाही। सांगली असो किंवा मिरज असो, काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठामपणे राहतील आणि त्यांचेच काम करतील, असा खुलासा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचे समर्थक आणि सोनी ग्रामपंचायतीचे सदस्य अरविंद पाटील आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। मिरजमध्ये अरविंद पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते। आज आम्ही या ठिकाणी सर्व मिरज पूर्व भागातील पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थक व काँग्रेस प्रेमी सर्व मिरज पूर्व भागातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज आम्ही एकत्र आलेलो आहे। आमचं आत्ताच काही काल एक बाईट आली, त्यामध्ये काही नेत्यांनी असं सांगण्यात आलं की मिरज सांगलीमध्ये अशी उमेदवारी झाली तर मिरजमध्ये त्याचा परिणाम होईल, जिल्ह्यामध्ये परिणाम होईल, असं काही नाही। आम्ही सर्व काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत। यापूर्वी आम्ही काँग्रेसच्या पक्षाच्या बरोबर काम केलेले सर्व कार्यकर्ते लोकसभा असेल, विधानसभा असेल, पाठीमागच्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीला हे सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाबरोबर आजपर्यंत एकनिष्ठ राहिलेले आहेत। आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जे काय आमचे नेते जिल्ह्याचे नेते माननीय डॉक्टर विश्वजित कदम असतील, विशालदादा खासदार असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हे जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ताकदीनं एकसंघ राहू। कारण आत्ता लोकसभेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा असू दे किंवा महाविकास आघाडीचा चांगला परफॉर्मन्स झाला आहे, चांगलं वातावरण आहे। या ठिकाणी वरची वरिष्ठ नेते त्यांच्या पद्धतीनं जे काही कार्यक्षम नेते असतील, जे कार्यक्षम उमेदवार असतील, त्यांना ते त्यांचं मिरिट बघून त्यांना उमेदवार देतील आणि ते उमेदवार दिल्यानंतर त्यांच्या पाठीशी ताकदीनं राहायचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते करणार आहे। कुठेही कुठला उमेदवार दिला म्हणून दुसरे कुठल्या उमेदवारावर परिणाम होईल असं या पुढं कदापि होणार नाही। नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं उमेदवारी द्याव्या, या पुढच्या काळामध्ये काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे। आणि यासाठी आम्ही सर्व मिरज पूर्व भागातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे आणि ह्या माध्यमातून एकच हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की आम्ही देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे, मिरजेत असू दे किंवा सांगलीत असू दे, दोन्ही पण जे पक्षाचे नेते उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे ताकदीनं उभारून यावेळेला निश्चितपणे काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा ताकदीनं प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो। उमेदवार कोणीही असला तरी सुद्धा तुम्ही? हो हो, निश्चितपणे उमेदवारी कोणीही असला तरी आम्ही महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार असला, काँग्रेसचा कुठलाही उमेदवार असला तर त्या उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे राहून त्याला विजय करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही या ठिकाणी करणार। ते जाहीर नाही, काल एक बाईट आली गैरसमज पसरवण्याची, तर त्या बाईट आली म्हणून आम्ही म्हणलं आपण एक कार्यकर्ते मिरज पूर्व भागातली एकत्र येऊया आणि या ठिकाणी जो कार्यकर्ता उभा आहे हा तुम्ही तपासून बघितला, नेत्यांनी तपासून बघितलं तरी हा कधीही कधी लोकसभेला इकडे गेलाय, विधानसभेला तिकडे गेलाय असा झालेला नाही। या ठिकाणी जो कार्यकर्ता आहे तो आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं ठामपणे खंबीर उभा राहिला कार्यकर्ता आहे आणि येत्या काळात सुद्धा तो पक्षाच्या पाठीमागं ठामपणे राहणार। काही लोकांनी बाईट दिली त्यातली सुद्धा लोक तपासावी की किती लोक त्यातली काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं ठामपणे एकनिष्ठ राहिलेले आहेत, कारण लोकसभेची परिस्थिती बघितली, आता सुद्धा विधानसभेला ते कुठे असतात, कुणाच्या मागे असतात हे सुद्धा त्यांनी तपासून बघावं, एवढं या ठिकाणी मी सांगतो। आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं ठामपणे राहून ताकदीनं पक्षाचा विजय करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे। ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।